वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव मतदारसंघात दिलीप जाधव यांना वंचित आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाधव यांनी फॉर्म भरलेला आहे आणि जाधव यांनी बोलताना सांगितले की माझ्या भागातला तरुण वर्ग हा बेकार राहणार नाही, तसेच या भागातील शेतकरी हा कुठेही विकास कामांपासून वंचित राहणार नाही. यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित आघाडी निर्माण केली आहे. 50 वर्षाच्या या राजकारणात काँग्रेसने काहीही केले नाही ते मी या 5 वर्षात करून दाखवणार आणि बाळासाहेब यांचा एक कार्यकर्ता विधानसभेमध्ये गेल्यानंतर या रिसोड मालेगाव मतदारसंघाचा आमदार आगळा वेगळा असणार असल्याचं मी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे दिलीप जाधव यांनी बोलताना सांगितले. श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी मला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिली. स्वर्गीय अरुण बाबा इंगोलेचा आशीर्वाद घेऊन मी सुरुवात केलेली आहे आणि आज अरुण बाबाचं स्वप्न मी साकार करणार आहो आणि बाळासाहेबाचं नेतृत्व मी सुद्धा जाहीरपणानं या मतदारसंघात दाखवून देणार आहो. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी गोपाल व्यास, रिसोड, वाशिम.